चला, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सदव्य क्लासेस मध्ये. सर्वसंत 5.2 आपण घेऊया. चला, अच्छा, आधी जे काही गोष्टी होत्या सर्व आपण पाहिलेल्या आहे. आपल्याला एस माहित आहे, आपल्याला एन ऑफ एस माहित आहे. तर तुम्हाला प्रश्न आहे की खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस लिहायचा आहे, त्यातील नमुना घटकांची संख्या म्हणजे एन ऑफ एस लिहायचा आहे, एन ऑफ एस लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक पहिला आहे, एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. लक्षात काय म्हटलं त्यांनी, एक फासा एक नाणे तुम्हाला एकाच वेळी फेकायचं आहे, बरोबर. म्हणजे आता मी काय करणार आहात या ठिकाणी बघा. तर याला आपण म्हणूया ए, काय म्हणूया आपण ए, अशा प्रकारे आपण जाऊया. आता बघा, एक फासा आणि काय सांगेल तुम्हाला, एक नाणे. मग आपण काय करूया, सुरुवातीला नाण्याची फक्त आपण एच घेऊया. एच म्हणजे काय, हेड, बरोबर. म्हणजे एक एच, परत कॉमा देऊन आपण घेणार दोन एच, त्यानंतर कॉमा देऊन परत घेणार तीन एच, चार एच, म्हणजे चार पडणार आणि एका होता तुमचा हेड पडणार, त्यानंतर पाच एच आणि सहा एच. किती येणार तुमचं, सहा एच. आता हेड झालं, मग आता पुढे काय येणार आपल्याला, टेल, बरोबर. छापा झाला आपला, छापा झाला तुम्हाला काटा येणार. मग परत तुम्हाला एक पॉईंट सुरू करायचं, पण एच नाही घ्यायचा, काय घ्यायचं आहे, टी घ्यायचा आहे. काय घ्यायचं आपल्याला, टी, एक टी, त्यानंतर दोन टी, तुम्हाला घ्यायचं आहे तीन टी, पुढे तुम्हाला घ्यायचं आहे चार टी, बरोबर की नाही. त्यानंतर घ्यायचं तुम्हाला पाच टी आणि शेवटी तुम्ही घेणार सहा टी. तर हे काय झालं तुमचं, एस झाला. सॉरी, तर एस लिहायचा होता आपल्याला. एक मिनटं, हा इरेजर घेऊया, इरेज करू याला. परत आपण सांगतो तुम्हाला. हा, तर इथे तुम्हाला घ्यायचा हा झाला एस झाला, म्हणजे काय झाला तुमचा, सॅम्पल स्पेस नमुना अवकाश झालेला आहे. आणि पुढे तुम्हाला विचारलं एन ऑफ एस किती, काय तुम्हाला एन ऑफ एस किती मोजा बरं, किती सांगा मला, मोजून सांगा एन ऑफ एस किती आले, बारा. किती आलं एन ऑफ एस, बारा, बरोबर. हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा आणि बारा, बरोबर की नाही. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा सेमीवाल्यांसाठी. येस, सो प्रॅक्टिस एट 5.2 क्वेश्चन नंबर 1, प्रॅक्टिस एट 5.2 क्वेश्चन नंबर 1 गिव्हन टू यू इज इच ऑफ द फॉलोविंग. हा, इन इच ऑफ द फॉलोविंग एक्सपेरिमेंट्स राईट द सॅम्पल स्पेस एस अँड सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ एस, राईट. सो क्वेश्चन नंबर 1, वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन. सो वन कॉइन म्हणजे इदर हेड ऑर टेल, अँड वन डायस मीन्स वन टू, वन टू हाऊ मेनी, वन टू सिक्स, वन टू सिक्स, गेटिंग. सो लेट सी हियर, काय काल तुम्हाला, यू आर टेकन एस सॅम्पल स्पेस एस, वन एच, टू एच, थ्री एच, फोर एच, फाईव एच, सिक्स एच. सिमिलरली वन टी, टू टी, थ्री टी, फोर टी, फाय टी अँड सिक्स टी. सो नंबर ऑफ एस, एन ऑफ एस, वन टू थ्री फोर फाय सिक्स, सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व, सिक्स प्लस सिक्स झाले ट्वेल्व, गेटिंग. गॉट द आन्सर. तुम्हाला आन्सर पाठवायची गरज आहे का मला सांगा, का तुम्ही करून घ्याल पटकन सांगा. डू यू वॉन्ट आन्सर्स किंवा तुम्ही स्वतःहून कराल प्रयत्न व्हिडिओ बघून लवकर. अरे विचारतो काय तुम्हाला मी, व्हॉट आय एम आस्किंग यू गाईज, डू यू वॉन्ट आन्सर्स ऑर डोंट यू डोंट वॉन्ट आन्सर्स. उत्तर पाहिजे की नको, गुड, तुम्ही सगळे कराल तर चांगली गोष्ट आहे. चलो पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन. येस, दोन तीन पाच या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करायच्या आहेत. काय तयार करायच्या, दोन अंकी संख्या. आता अंकांची पुनरावृत्ती करायची आहे का आपल्याला, नाही करायची आहे का, नाही. मग तुम्ही कसं करणार बघा, तुम्हाला इथे सांगतो आयडिया. हे तुमच्या तिसरीच्या इयत्ता तिसरीला तिसरीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे बघा, टू थ्री अँड फाईव्ह. समजा असं असेल तर एकदा तुम्हाला असं जायचंय, एकदा क्लॉकवाईज जायचंय आणि एकदा अँटी क्लॉकवाईज जायचंय. कोणकोणते अंक तयार होणार सांगा बरं मला, या ठिकाणी कोणकोणते अंक तयार होणार. आधी घ्यायचा आहे दोन तीन म्हणजे झाले तेवीस, त्यानंतर दोन आणि पाच की झाले पंचवीस. मग दोन पासून सुरुवात करायची, एकदा जायचं रँड, एकदा जायचंय क्लॉकवाईज म्हणजे पाच येणार तेवीस बा म्हणजे पंचवीस आले, आणि अँटी क्लॉकवाईज जायचं घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. किती येणार, किती येणार तुम्हाला तेवीस, बरोबर, म्हणजे बावीस तेवीस आणि पंचवीस.
नंतर तीन घ्यायचं आहे, काय येणार 32 आणि 35. आता पाच घ्यायचं आहे, काय येणार 52 52 आणि घ्यायचं तुम्हाला 53. चला संपलं, याच्या पुढे जाणार नाही. मग तुमचा एन ऑफ एस, एन ऑफ एस कितीला सांगा बरं मला, एन ऑफ एस किती आपला इथे या ठिकाणी मोजा. एन ऑफ एस किती आला, 6 आला. किती आला एन ऑफ एस, 6 आला आहे. एन ऑफ एस किती आला या ठिकाणी, 6 आला आहे. समजलं, एन ऑफ एस किती आला या ठिकाणी, 6 आला आहे. पाच कसं काय येणार रे, 6 येणार ना. एन ऑफ एस किती आला आहे, 6 आला आहे. ठीक आहे, ओके. हे पाच कोण लिहिले रे, पाच नाही येतं, 6 येतं. किती येतो इथे, 6 येतो. गेटिंग? चलो रिपीट करूया. सो टू डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युझिंग द डिजिट 2, 3 अँड 5. सो 2, 3, 5, दीज आर 3 डिजिट्स अँड यू हॅव टू फॉर्म टू डिजिट नंबर्स. सो व्हॉट विल बी द एस, किती येणार एस, मग तुम्हाला सांगितलं मी. एस किती येणार, 23, देन 25, 23, 25, 32, 35, then 52 and 53. So, N of S kithi ala apla, N of S will be equal to, N of S is equal to 6. Kithi ala N of S umcha, N of S is equal to 6. Getting guys? Chala, pude jau ya. Prashna sa dhalela hai, prashna tisra baga. हा, सहा रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवण्यात येतो, बाण कोणत्या रंगावर स्थिर होतो ते पाहणे. म्हणजे कोणत्या रंगावर स्थिर होतो, पिवळ्या रंगावर. कोणत्या रंगावर स्थिर होतो, पिवळ्या रंगावर. मग तुम्हाला या ठिकाणी एक मिनिट, हा बघा, तर तुम्हाला या ठिकाणी एन ऑफ एस विचारलाय. काय विचारलं तुम्हाला, एन ऑफ एस. तर तुम्ही काय करणार, सॉरी एस विचारलं, एस म्हणजे काय ना, तुम्हाला सर्व रंग लिहावे लागतील. तुम्हाला इथे काय लिहावं लागतील, सर्व रंग. कोणकोणते रंग आहेत, ताना पी ही नी पाजा, जो काही रंग आहेत ना, ता नाही वाटतं, तांबडा नाही, याच्यामध्ये 6 रंग आहेत. ते सगळे रंग इथे लिहायचे तुम्हाला, जांभळा, लाल, केशरी, पिवळा, निळा, हिरवा. बरोबर, हे रंग लिहून असं इथे काय करायचं आहे, बकेट क्लोज करायचं आहे आणि एन ऑफ एस लिहायचं आहे. एन ऑफ एस किती आलं तुमचं, किती आहे या ठिकाणी, हाऊ मच, 6. किती आलेलं आहे, 6. समजलं, किती आलं ते यावेळेस तुमचं, 6 आलंय. व्हेरी गुड. चलो परत रिपीट करतो क्वेश्चन. हियर व्हाट इज द क्वेश्चन, द एरो इज हियर द एरो इज रोटेटेड अँड इट ड्रॉप्स रँडमली ऑन द डिस्क. हे तुम्ही बऱ्याच वेळा केलं पण चक्र फिरवायचं. सो हाऊ मेनी कलर्स आर देअर, पर्पल, रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन. हियर यू आर टू राईट पर्पल, ऑरेंज, देन नंतर काय तुम्ही, येस आयुष पवार बोल बाळा, काय झालं, पर्पल, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन अँड अरे रेड राहिला वाटतं, रेड राहिला, रेड लिहायचे. अँड एन ऑफ एस इज 6. एन ऑफ एस इज व्हॉट, 6. समजतंय, कुठला डाऊट याच्यामध्ये नाही. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. वर्ष 2019 मार्च महिन्यातील 5 पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवायचा आहे. 5 पटीत येणार संख्या, म्हणजे 5 5 नंतर आले 10, 10 नंतर आले 15, 15 नंतर 20, 20 नंतर 25 आणि 25 नंतर 30. समजलं, मग तुमचा एस काय येणार या ठिकाणी, सॉरी सॉरी, वार पाहिजे, वार वार पाहिजे, वार. ठीक आहे, मग एस एस किती येणार, वार पाहिजे ना तुम्हाला. मग पहिल्यांदा वार 5 पण सुरू करायचा आहे. 5 वार कोणता आहे, मंगळवार. काय आहे तुमचा, मंगळवार. त्यानंतर कुठला आहे तुमचा वार बघा, रविवार. 10 तारखेचा वार आहे रविवार. त्यानंतर 15 तारखेला वार कोणता आहे, शुक्रवार. कोणता आहे, शुक्रवार. इथं पुन्हा लिहायचं शुक्रवार. त्यानंतर आहे 20 तारखेला तुमचा बुधवार, वेनसडे, बुधवार. बरोबर, इथं पुन्हा लिहायचं बुधवार. त्यानंतर वार कोणता आहे तुमचा बघा पुढे, 25 25ला परत आहे सोमवार. कोणता आहे तुमचा, सोमवार. आणि शेवटी 30 तारखेला आहे शनिवार. 30 तारखेला कोणता आहे, शनिवार. ठीक आहे, 30 तारखेला शनिवार. महिरपी कंस पूर्ण करा. एन ऑफ एस मोजा बरं किती आले, 1 2 3 4 5 6. एन ऑफ एस किती आला तुमचा या ठिकाणी, 6 आलाय. किती आलाय, 6 आलाय, 6 आहे. सोपं आहे. चला पुढे जाऊया. इंग्लिशमध्ये पत्र रिपीट करावं लागेल आपल्याला. सो क्वेश्चन नंबर
3 here, question number 3 is what? Find the month in the month of March 2019, find the day on which the date is multiple of 5. So you start from the 5, then 10, 15, 20, 25 and finally 30. Maita tumhala day lihaycha, day, you have to add the day, right? So first is Tuesday, then you have Sunday, then you have enta kontha sanga mala 15 tarikhela Friday, then Friday janta kay sanga bara patkan Wednesday janta kay ta parat Monday, and finally you have Saturday. Okay, so here are the days. Tumhi purna lihaycha, mi shortcut mala, tumhi purna shortcut malaycha nahi. And n of s is equal to 6. Samajlo sagalyana, jauya pude. Good. मला क्वेश्चन पुढचा चौथा शेवटचा प्रश्न आहे मधला असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आपण पुढच्या घटनावर सुद्धा घेऊया, सोपा आहे. बघ हा धडा थोडासा इंटरेस्टिंग पण आहे आणि थोडासा किचकट पण वाटेल तुम्हाला, पण डोंट वरी, थोडा सोपा करता येईल तेवढा आपण सोपा करण्याचा प्रयत्न करूया. आता दोन मुलगी आहेत B1 आणि B2, नीट लक्ष द्या. दोन मुलं आहेत B1 आणि B2. B1 म्हणजे पहिला मुलगा, B2 म्हणजे दुसरा मुलगा. दोन मुली आहेत G1 आणि G2. G म्हणजे गर्ल, B म्हणजे बॉय. G1 आणि G2. आता यांच्यातून काय करायची, दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. आता किती आहेत, 1, 2, 3, 4, टोटल किती आहेत, 4 आहेत. 4 पैकी आपल्याला दोनच घ्यायचे आहेत. किती घ्यायचे आहेत, दोनच घ्यायचे आहेत. नीट लक्ष द्या स्क्रीनवर, 4 पैकी आपल्याला दोनच घ्यायचे आहेत. आता टोटल 4 आहेत, तुम्हाला घ्यायचे आहेत 2. तर यामध्ये एक समिती बनवायची आहे, ज्या समिती आहे रस्ता सुरक्षा समिती. तर त्यासाठी नवीन अवकाश, पहिलं तुम्हाला विचारलेलं आहे दोन मुलांची समिती. जर आपण दोनच मुलांची समिती बनवायची तर तुम्हाला काय येणार या ठिकाणी, B1 आणि B2. काही फरक पडणार आहे का या ठिकाणी, नाही. B1 आणि B2 दोन्ही मुलं घ्यावीच लागतील आपल्याला, कारण दोनच जण पाहिजे आणि दोन्ही मुलं आहेत. दोन मुलींची समिती बनवायची असेल तर आपण काय करू शकतो, इथं G1 आणि G2 घेऊ शकतो, कारण दोन्ही मुली आहेत आणि दोनच मुली आहेत G1 आणि G2. पण एक मुलगा आणि एक मुलगी यांनी जर समिती बनवायची असेल तर मात्र आपल्या या ठिकाणी काय होणार, बदलणार. बघा, पहिलं B1 G1 घेतलं म्हणजे पहिला मुलगा पहिली मुलगी, त्यानंतर B1 आणि G2 म्हणजे पहिला मुलगा आणि दोन नंबरची मुलगी यांची एक समिती बनवली आपण. नंतर इकडे दुसरा मुलगा B2 आणि G1, दोन नंबरचा मुलगा आणि एक नंबरची मुलगी यांची समिती बनवली, किंवा B2 आणि G2 काय येणार, B2 आणि G2 समजलं. दोन नंबरचा मुलगा, दोन नंबरची मुलगी. आता याचा नमुना अवकाश, याचा नमुना किती आला, 1, 2 नमुना अवकाश. हा जो नमुना अवकाश, तो इथे लिहायचा आहे. हा दिसतो ना आपण आता बनवला, तो तुम्हाला इथे लिहायचा आहे नमुना अवकाश. हे लिहिता तुम्हाला नमुना अवकाश या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. एक सेकंड, हा चला कळलं, नमुना अवकाश या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. परत रिपीट करतो बघा प्रश्न, खूप सोपा असं प्रकरण आहे, फक्त थोडं नीट लक्ष दिलं की एकदम हातातले मार्क आहेत सगळ्यांचे, जाणार नाहीत कुठलेच. येस, सो फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2. यू हॅव टू मेक अ कमिटी ऑफ 2 फ्रॉम 2 बॉईज B1 अँड B2, 2 गर्ल्स G1 अँड G2. सो देर आर 4 स्टुडंट, देर आर 4 स्टुडंट्स. सो कमिटी ऑफ बॉईज विल बी B1 B2, कमिटी ऑफ बॉईज विल बी B1 अँड B2, कमिटी ऑफ गर्ल्स विल बी G1 अँड G2, राईट, G1 अँड G2. बट इफ अ कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल इज टू मेड, देन B1 G1, देन हियर B1 G2, then B2 G1 and here B2 G2 samajla, and he sagal tumhala ya thikan lihaycha, ha sample space zala ithe, you are going to write it. Getting guys, easy ahe, good.